कामावरचा टांग दिलेल्या मित्रांना जळवत आम्ही निघालो कर्नाळ्याच्या दिशेने. कर्नाळा काहीतरी 5.5 किलोमीटर आहे पनवेल स्टेशन किंवा बस डेपो पासून. तुम्ही इथून रिक्षा करू शकता. आम्ही आमच्या मित्राची प्रायव्हेट कार पाहिली होती. मी बघत बघत कर्नाळ्याच्या टोकाच्या दिशेने पुढेच जात होतो. पुढे गेल्यानंतर गाडी पार्किंगला लावल्यानंतर तिकिटाचे पैसे भरून आम्ही आतमध्ये एंट्री केली. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पक्ष्यांचा गजबजाट हिरवळ खूप छान वाटत होता. थंडगार हवा, थोड्याच वेळात आमची थंडी उडाली. पण निसर्गाचं रूप बघून खूप छान वाटत. तिकडे आम्ही मोर खूप छान होता पण तो त्याच्या खाजवण्यात बिझी होता. पुढे जाताच आम्हाला वानर काका मिळाले. त्यांनी एक छोटीशी स्माईल दिली आणि तिथूनच आम्ही पुढे निघालो. एक कॅन्टीन सुद्धा आहे पण हे शेवटचे कॅन्टीन आहे. याच्या पुढे तुम्हाला चालण्यासाठी डोंगरावरती चालावे लागते. इथे रस्ता संपतो आणि हा एक छानसा स्पॉट आहे. पुढे आल्यानंतर आम्हाला एक ओढा दिसला, छोटासा ओढा पण बघून खूप छान वाटत होता. साधारणत 141 जातीचे पक्षी या अभयारण्यामध्ये आहेत. तिथूनच आम्ही पुढे हळूहळू वरती चढत चढत निघालो. थोड्या वेळानंतरच आमची वाट लागली होती. खूप दमलेलो, पायही दुखू लागले होते पण निसर्गाची ती हिरवळ पाहून आम्हाला खूप छान वाटत होतं. बसत 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 आम्ही पुढे चाललेलो. आमच्या ऑफिसचे सवंगडी कॅमेरामन जल्दी फोकस करो करत करत पुढे चालले होते, सर्वांना इन्स्पायर करत. आणि ते नेहमी सांगत होते आम्हाला की अजून आहे 10 मिनिटाचं, हे काय 10 मिनिटात पोचतो आहे. आपण ती 10 मिनटं 2 तासात बदलली पण खूप छान एक्सपिरियन्स होता. पुढे आल्यानंतर मैदानातून चाललेली पायवाट होती, तिथूनच आम्हाला डोंगराचे दर्शन झाले. रस्त्यातल्या फुलपाखरांना बघत कर्नाळ्याची मजा घेत आम्ही हळूहळू पुढे चाललो होतो. तेवढ्यातच आम्हाला काही ट्रेकरसुद्धा भेटले होते. वातावरण पण एकदम छान होतं. मध्येच आम्हाला पायऱ्याही लागल्या. तिकडून वर गेल्यानंतर जे अद्भुत नजारा पाहिला, बाप रे. एक छोट्याशा चिमुकल्याची जिंद तुम्ही आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिली असेल. खूप छान होता. कोण होता माहीत नाही पण त्याच्या हट्टापायी त्याच्या अख्ख्या कुटुंबाला तो वर घेऊन गेला. खूप छान फॅमिली होती आणि त्याच्याकडे जिद्द एवढी होती की त्याला पूर्ण वरपर्यंत जायचे होते. तुम्ही शॉर्ट पाहिलाच असेल आपला. खूप छान बघून आम्ही त्याच्याकडे बघून खूप प्रेरित झालो आणि आश्चर्यचकित झालो की एवढ्याशा लहान मुलाला एवढ्या किल्ल्यांची आवड, एवढ्या निसर्गाची आवड बघूनच खूप छान वाटत होतं. काही वेळाने वर आल्यानंतर एक अद्भुत नजारा पाहत होता. असं वाटत होतं की आभाळ आपल्या समोर उभं आहे. माहीत नाही पण कदाचित पाणी साठवण्यासाठी तिकडे हौद सारखं काहीतरी बनवलेलं होतं. खूप छान वाटत होतं. पाणी टपकत होतं, आतमध्ये साठत होतं. वरून पडलेल्या पावसाचं पाणी, खूप सारे प्रकार इकडे डबा खायला फोटो काढायला बसलेले होते पण आम्ही एवढ्यावरच नाही थांबलो. आम्ही निसर्गाचा आस्वाद घेत घेत पुढे 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 निघत गेलो. तिकडे थोडंच पुढे गेल्यानंतर असं वाटतं की स्वर्ग पाहिला. खूप स्वर्गासारखंच वाटत होतं आम्हाला. तिकडून मुंबई गोवा एक्सप्रेसवे बघत
आम्ही थोडं पुढे अजून गेल्यानंतर शेवटच्या टोकापर्यंत पोचलो. तिकडं वारा एवढा जोरात येत होता की बाप रे, सर्वांच्या टोप्या कपडे उडवून घेऊन चाललेला. आणि तो नजारा खूप छान, मंत्रमुग्ध. शेवटी आम्ही सक्सेसफुली आमची पिकनिक कंप्लीट केली आणि निघालो परतीच्या प्रवासाला.